जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमोपंथ अनंतया राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना राहो माथा रामा रा
रामदास माबुली दया करी, रामदास माबुली दया करी, रामदास माबुली दया करी। वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी, करी करुणा साबुली दमाय माझी, रामदास माबुली दया करी, रामदास माबुली दया करी। मदंत पाहुन को त्वरित ये, मदंत पाहुन को त्वरित ये, उचलित पाबुली ग माय माझी, ये उचलित पाबुली ग माय माझी, रामदास माबुली दया करी, रामदास जय राम
जय राम जय राम जय राम आत्म जय तनयावरी करी कर कर सा बुली ग माय माझे रामदास मा बुली दया करी रामदास मा बुली दया करी रामदास हो रामदास हो रामदास मा बुली दया करी रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ
जवळी अंतरी अंतरी देव जवळी अंतरी अंतरी देव जवळी अंतरी अंतरी देव जवळी अंतरी अंतरी भेटी नाही जन्म भरी भेटी नाही जन्म भरी देव जवळी अंतरी अंतरी देव जवळी अंतरी त्रैलोकी संचली चली हो दृष्टि विश्वाची चुकली दृष्टि विश्वाची चुकली चुकली देव जवळी अंतरी भाग्य आले संत जन गम ध गम प गम निगनी साधनी साग मग साग धनी साग धनी साग म गम ध ध प म गम साग नी सा भाग्य आले संत जन दर्शन दर्शन
स बड़ी अंतरी अंतरी देव स बड़ी अंतरी सर्व संपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरं अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या एका अभंगाचं आपण चिंतन करतो आहोत. या चिंतनाकरता उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या मोठेपणाला नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी मूर्ती त्रैलोकी संचली दृष्टी विश्वाची चुकली भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन आणि रामदास धन्य झाला देही देव प्रगटला. ज्या आनंदाच्या ज्या सुखाच्या ज्या शाश्वत समाधानाच्या शोधामध्ये मनुष्य आहे ते समाधान इंद्रिय गोचर अशा कोणत्याही विषय सुखाने मिळणार नाही हा सिद्धांत प्रामाणिक साधकानं लक्षातच घ्यावा. कारण इंद्रिय गोचर जेवढं म्हणून काही आहे ते तीन दोषांनी युक्त आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात अर्जुना
यही संस्पर्शजा भोगा हा, यही संस्पर्शजा भोगा दुखयो न एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधः। डोळ्यांनी एखादी वस्तू पाहिल्यानंतर बरं वाटतं, कानांनी एखादी गोष्ट ऐकल्यानंतर बरं वाटतं, जिभेने एखादी गोष्ट चाखल्यानंतर बरं वाटतं, घ्राणेंद्रियांनी सुगंध आल्यानंतर बरं वाटतं, त्वचेनी स्पर्श सुख घेतलं की बरं वाटतं। या पंच विषयांच्या करता इंद्रियांचा सन्निकर्ष आवश्यक आहे, अन्यथा त्या विषयाला मी योग्य नसतो। एक मुद्दा, संस्पर्शजानंतरच विषयांचा आनंद काही क्षणापुरतं सुख मिळू शकतं, हा पहिला दोष। दुसरं त्याचा बाजू बघायची झाली तर डोळे जर रूप पाहायला कुचकामी असतील तर रूप नावाच्या विषयाला मी योग्य नाही, रूप नावाच्या विषयाला मी लायकच राहत नाही। अगदी कान चांगले आहेत पण कंटाळा आला ना तर कितीही चांगलं गाणं असो बाज झालं म्हणले आता मला झोप आली, बंद करा सगळं। म्हणजे विषय उपलब्ध आहे तरी सुद्धा मी त्या इंद्रियाच्या द्वारे त्या विषयाला भोगण्याला समर्थ नसेन तर ते सुख मी उपभोगू शकत नाही, संस्पर्शाचा पहिला दोष। प्रस्तावना करतोय 5 मिनिटाची, फार मुख्य विषय हा नाही आहे। दुसरी गोष्ट, आद्यंतवंत त्या विषय सुखाला कुठेतरी आरंभ आहे आणि ज्या गोष्टीला आरंभ असतो त्या गोष्टीला केव्हा तरी अंत असतो, म्हणून जगातली सगळी सुख सुरू होणारी आणि संपणारी आहेत, अखंड नाहीत, म्हणून अखंड सुखी होणार नाही आपण त्याद्वारे। आणि तिसरी गोष्ट, विषयभोगाचा जर अतिरेक झाला तर दुःख योनी, म्हणजे आपल्याला त्यामुळं दुःख होऊ शकतं। विषयाच्या अतिरेकानं रोगी झाले लोक असं आपण अनेकदा ऐकतो, भोगे रोग भयम सुखे क्षय भयम वित्तेषु राज्ञो भयम विद्यावाद भयम धने रिपु भयम। प्रत्येक गोष्टीला भीती आहे तशी भोगांना रोगांची भीती आहे। नकोस खाऊन सांगतायत डॉक्टर, तरी खातोय गोड खातोय गोड खातोय गोड, मग उचलायची वेळ आली। बर सुरुवातीला दोघं उचलून नेतात डॉक्टरकडं, केव्हा तरी चौघं उचलून नेतात, जय जय। म्हणून दुःख योनी हे 3 दोष सांगितले, मला मुद्दा हा सांगायचा आहे। म्हणून आपल्या अंतरंगामध्येच असणारं जे परमात्म तत्व आहे त्याची आणि माझी स्पष्ट ओळख झाली की कुठलंही विषय सुख नसताना सुद्धा आपण अत्यंत आनंदी होतो। आपण म्हणाल बुवा याला प्रमाण काय, अगदी सोपं प्रमाण मला आपण सांगा, आपण गाढ झोपता, रात्रीच्या वेळेला झोपता, कीर्तनात झोपता, म्हणजे मी तरी बुवा मला डुलका येतो दुसऱ्याचं कीर्तन कुणाचं, म्हणजे माझे गुरुजींचं सोडून ते ओरडायचे येतो डुलका। आता झोप जी येते विनोदातला सोडून द्या, पण 5 तास झोपलो 7 तास झोपलो, मला सांगा एक तरी विषय तिथे आहे का, कोणी तुमची स्तुती करतंय का, काही खायला देतंय का। स्वप्नावस्था सोडून द्या, गाढ निद्रा जेव्हा आपल्याला लागते, गाढ निद्रा, त्यात कुठलंही सुख आपल्याला नसतं, विषय सुखांपैकी कुठलंही सुख नसतं। तरी मला खरं सांगा त्यावेळेला बरं वाटत असतं का वाईट वाटत असतं। सकाळी उठण्याचं आळस करायचं कारणच माणसं ते सुख सोडून बाहेर नको वाटतं त्यांना यायला, म्हणजे त्यावेळेला कोणतंही बाह्य ऑब्जेक्टिव्हिटी अँड सब्जेक्टिव्हिटी, भोगणारा आणि प्रत्यक्ष भोग भोग्य पदार्थ, अशा प्रकारे कुठल्याही 2 गोष्टी एकत्र आल्यानंतर बाकीची सगळी सुख असतात तसं सुख नाहीये। मीच मला उपभोगत असतो, काय त्याच्या करता करतो, झोपे करता काय करतो सांगा, काही करावं लागतं का, आणि काही केलं म्हणून झोप लागते का। ते म्हणले छान गादी घातली, मस्तपैकी पलंगपोस घातला, पंखा बारीक लावला, एसी लावला, अंगावर छान पांघरून घेतलं आणि शांत झोपलो, खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला, झोपच लागे ना, शेवटी कंटाळा आला मला, म्हणाले मी शेवटी नाद सोडून दिला त्या झोपेचा आणि कधी झोप लागली कळलं नाही। झोप ही अत्यंत नैसर्गिक अशी जीवाची अवस्था आहे, त्या गाढ निद्रेमध्ये आपण आपला आत्मानंद भोगतो। माझे गुरुजी सांगतात तेव्हा आपण सत्संपन्न असतो, सच्ची संपर्कात आलेलो असतो। मुद्दा मला एवढा सांगायचा आहे, किती छान वाटतं हो
झोपेतून जागं झालं तर इतकं वाटतं आनंद होतो, पुन्हा जायचं बरं का यांच्या कीर्तनाला. जय जय कंटाळे नये म्हणून एखादा विनोद. मला मुद्दा हा सांगायचा आहे की अखंड हे जर आपण गाढ निद्रेमध्ये आत्मसुख भोगत असू तर जागेपणी त्या आत्मसुखाला भोगण्याची कला आपल्याला मिळाली तर. आणि तेच संत सांगतायत, देव जवळी अंतरी. कुठल्याही विषय सुखांची गरज नाहीये. काय आमच्या तुकोबानी लिहिलंय हो, सुखरूपाई सा आणि कोण सांगा, सुखरूपाई सा आणि कोण सांगा, सुखरूपाई सा आणि कोण सांगा, सुखरूप ऐसा आणि कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचोनिया, माझ्या पांडुरंगा वाचोनिया, माझ्या पांडुरंगा वाचोनिया, सुखरूपाईसा आणि कोण सांगा, सुखरूपाईसा आणि कोण आणि कोण आणि कोण सांगा. म्हणून जीवाला अखंड सुखी व्हायचं असेल तर त्यानं बाहेरची धडपड जी आहे ना, जी धड पडेपर्यंत चालते ती थोडी थांबवावी आणि जवळ अंतरंगामध्ये असणारा जो ईश्वर आहे त्याला भेटण्याचा प्रयत्न करावा. देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मभरी. अरे ज्या सुखाच्या ज्या आनंदाच्या ज्या समाधानाच्या शोधामध्ये मानवा तू आहेस ना, वेद उपनिषद आणि संत सांगतात ते आत्मतत्व ते समाधानाचं भंडार तुझ्या अंतरंगातच भरलंय. जीवानं धारण केलेला जो देह आहे त्यापेक्षा देव जवळ आहे आणि देह लांब आहे. माणसाला असं वाटतं देह सगळ्यात जवळ आहे. एखादी गोष्ट आपण केली तर आपण ही गोष्ट मी केली हे कसं सांगतो, देह ठोकून सांगतो, छाती ठोकपणे म्हणतो ना आपण, छाती ठोकून सांगितलं हे मी 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 केलं. पण संत म्हणाले जेवढं तू देहावरती आघात करतोयस ना तेवढं तू खोटारडं बोलतोयस. कारण त्यातलं जर ते चैतन्य निघून गेलं एकदा का ते चैतन्य निघून गेलं तर म्हणले पायाची घडी दुसऱ्याला घालावी लागते हो, आणि ती लवकर घाला म्हणले फारच आडगे आहेत हे. जय जय काय असं तत्व आहे, काय अशी गोष्ट आहे की जे आपल्या देहाचं कनेक्शन तोडतं आणि त्या क्षणाला समर्थ म्हणाले देह पडताच म्हणती मढे. मढ म्हणतात याला. काय असं तत्व आहे आणि ते कुठं आहे, जवळी अंतरी. माणसाला साधारणतः असं वाटतं की मी धारण केलेला देहच माझ्या सगळ्यात जवळ आहे, बाकी सगळं सोडावं म्हणाले. पण या बाहूमध्ये अशी ताकद आहे, या बुद्धीमध्ये अशी ताकद आहे, या मनामध्ये अशी ताकद आहे, रोज प्राणायाम करतो प्राणामध्ये ताकद आहे. म्हणजे आपण आपला उल्लेख करताना देहाचा उल्लेख करतो आणि आयुष्यभर देहालाच मी समजण्याची चूक करतो. एक गंमतशीर गोष्ट आहे का, जनकपुरीचा राजा कोण ओली का ओली नव्हे जनक स्वतः, विदेहराज म्हणतात त्याला, पंडितांची सभा भरवत असे आणि संसदेमध्ये सगळी कामकाज आटोपली राष्ट्राची की ब्रह्मचर्चा करीत असे. कशा करता तो विचार करतो माझ्याबरोबर सगळे सरदार सगळे मंत्री ज्यावेळेला ही चर्चा ऐकतील त्यावेळेला ते अंतर्मुख राहतील आणि आपोआपच प्रामाणिक राहतील. अध्यात्म श्रवणापासून राजे रजवाडे दूर गेले आणि अपहार आणि भ्रष्टाचार सुरू झाला. अनैतिक वर्तन कधी करतो मनुष्य, मी असं वागल्यानंतर काही माझं बिघडणार नाहीये असा त्याचा गैरसमज होतो तेव्हा. चालत्या काळात केलेली पाप पालथ्या काळात उरावर बसतात हे जेव्हा लक्षात येतं आफ्टर. आणि एखादी गोष्ट घडल्यानंतर भूतकाळ असतो ना इंग्रजीमध्ये त्याला, नुसतं आस्क आणि आस्कड ई आणि डी ईडी पाठीमागं लावतात बघा. जय जय कळलं का, विनोद सोडून द्या. आणि म्हणून राजे लोकांनी राज्य व्यवस्थेतल्या लोकांनी अध्यात्म श्रवण केलं पाहिजे. म्हणून अध्यात्माची नेहमी अर्थात त्यावेळेला पद्धतच होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकल्याचा उल्लेख आहे. सातारचे शाहूराजे मी परवाच आपल्याला सांगितलं
सज्जनगडावरती कीर्तनाला येत असत. राजे रजवाड्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे, मोठ्या डॉक्टर्सनी कीर्तन ऐकली पाहिजेत. ती माझी कीर्तन असा मुद्दा नाहीये, कीर्तन ऐकलं पाहिजे, अध्यात्म श्रवण झालं पाहिजे. कोणाकडूनही ऐकावं. पोस्टमन कोणी याला किंमत नाहीये, पत्र आप्तांची आहेत ना याला किंमत आहे. आणि असं अध्यात्म श्रवण करायला बसलेत पंडित बसलेत. एकापेक्षा एक विद्वान त्या ठिकाणी एक सत्पुरुष होते, त्यांचा मुलगा होता, त्या मुलाचं नाव आहे अष्टावक्र. अष्टावक्र का? तर तो आठ ठिकाणी वाकडा होता. पावलाला वाकडा, इथे गुडघ्याच्या इथे वाकडा, मांडीच्या इथे वाकडा, कमरेच्या इथे वाकडा, पाठीत कुबड, मान अशी, असे हात, असा विचित्र होता, काळा कुट्ट होता. जगातल्या सगळ्या देवी त्याच्या गालावर निघालेल्या होत्या. चकणा होता, विचित्र अवस्था. त्याचं ते प्रारब्ध, पण अधिकार संपन्न होता. आईने सांगितलं वडिलांना बोलवून घेऊन ये रे, आणि म्हणून तो असा 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 चालत चालत त्या जनकाच्या सभेमध्ये येतो. परवानगी घेतो त्या बाहेरच्या सेवकाची, बा मला असं असं वडिलांना बोलवायचं, माझे वडील त्या पंडितांच्या मध्ये आहेत, तर मी आज जाऊ का? ते म्हणले जा बोलवायला. लांब उभा राहतो आणि इतक्यात महाराजांचं लक्ष गेलं, जनक महाराजांचं, कोण आहे रे बाबा, काय काम आहे? त्याला उभा करून वेदचर्चा नको, काय त्याचं काम असेल ते. तो पुढे आला आणि सांगितलं, बाबा तुम्हाला बोलवलंय घरी. आता ते सोंग पाहिलं आणि सगळेच्या सगळे पंडित हसायला लागले, याचे वडील सोडून सगळे हसू लागले. त्यांचं असणं बघून जनकाला किंचित खुदकन, खूप खोखो हसला नाही तो, एवढं हसू आलं. आणि अष्टावक्र महामुनींनी जनकाकडे पाहिलं, राजन मला माझ्या आईनी सांगितलं होतं, ही पंडितांची सभा आहे आणि पंडितांच्या सभेमध्ये माझे पिताश्री वेद चर्चा करायला, शास्त्र चर्चा करायला गेलेत, खूप महत्वाचं काम आलं म्हणून मला इथे पाठवलं. पण मी तुम्हाला विचारत नाही महाराज, मी माझ्या पिताश्रींना विचारतो. आपण पंडितांच्या सभेमध्ये येतो असं आईला सांगून का आलात? ही तर चांभारांची सभा दिसतीये. झपापले वडील म्हणले, अरे काय बोलतोस तू इथे? जनकही गंभीर झाले. आठ वर्षाचं बोर्ग, एवढ्या विद्वान देशातून आलेल्या पंडितांना चांभार म्हणतो? सगळे संतापले, काय उर्मट करत आहे? सगळे त्या वडिलांना बोलायला लागले, का हो काय असे संस्कार? त्यांनी पण मान खाली घातली. राजन माझं बोलणं पूर्ण नाही झालेलं, सगळ्या पंडितांनी ऐका. पंडित कशाला म्हणतात? पंडा म्हणजे बुद्धी. ज्या बुद्धीमध्ये, बुद्धी ज्याच्यामुळं चालते ते आत्मतत्व स्पष्टपणे कळतंय. बुद्धीला कळत नाही पण बुद्धीद्वारा कळतंय. अहम ब्रह्मास्मी हा बोध जिथे स्थिर आहे त्या बुद्धीला पंडा, स्वतःला जाणलेली बुद्धी म्हणतात. आणि असे जे आहेत त्यांना पंडित म्हणतात ना महाराज. आत्म्याची परीक्षा करतात ते पंडित आणि चांबड्याची परीक्षा करतात ते चांभार. बरोबर आहे ना महाराज माझं? कचू काय बोला? आपण आत्ता सगळे लोक कशाला हसलात सांगा? माझ्यातलं आत्मतत्व आणि तुमच्यात आत्मतत्व एकच आहे ना. तुम्ही हसलात ते माझ्या या वरच्या व्यंगाला बघून हसलात ना. सुखामेळांचा अभंग आहे. ऊस डोंगा परी, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरिलिया रंगा, काय भुलला सी वरिलिया रंगा. उस डोंगा परी, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सी वरिलिया रंगा, काय भुलला सी रंगा, काय भुलला. नदी डोंगी परी जलनो हे डोंगे, काय भुलला असे वरील या रंगे. सोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुलला असे वरील या रंगा. म्हणून ही एकदा आत्मदृष्टी मी विकसित केली पाहिजे. आणि यानंतर खूप मोठी चर्चा आहे. जनक महाराजांनी अष्टावक्र महामुनींना अनेक प्रश्न विचारले, तिथे बसवलंय.
जाऊ दिलं नाही वडिलांना, थांबा, इतका महान पंडित जर इथं आला असेल आणि याला झाकलं माणिक लपवून का ठेवला तितके दिवस, इतका महान आहे, काय स्पष्ट बोलतो. आणि या महान संवादाचं नाव आहे अष्टावक्र गीता. श्रीमद भगवद्गीतेला सुद्धा सिनियर असणारी ही गीता आहे अष्टावक्र गीता. अनेक गीता आहेत, त्यापैकी अष्टावक्र असामान्य अशी गीता आहे. असो, मुद्दा मला आपल्यासमोर सांगायचा आहे, साधारणतः मनुष्य नट्टापट्टा करतो तो देहाचा करतो, किती सजतो. एका मर्यादित स्वरूपात नेटकं असलं पाहिजे, पण माझे गुरुजी सांगतात इतके आरसे असतात घरामध्ये, इतके आरसे असतात, एकदा असं करतात, एकदा असं करतात, कधी अंतर्मुख होणार याची एक मर्यादा निश्चित सांभाळली पाहिजे. जेवढा बहिर्मुख होण्याचा मी प्रयत्न करेन, जेवढा मी झोपण्याचा प्रयत्न करेल, माझे एक मित्र नेहमी म्हणायचे, आता दौऱ्यात नसतात ते, पूर्वी वाटवडेकर गुरुजी नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे झोपेचा काळ आणि पोटाची नाळ वाढेल तेवढी वाढते. किती वेळ काही कसंही, तसं ही बहिर्मुखता, यावरनं मी ही बहिर्मुखता आयुष्यभर. आमचे भाटेभाऊ गमतीनं सांगायचे, म्हणाले बोट लावीन तिथं गुदगुल्या नावाचा एक चित्रपट होता पूर्वी बघा, दादा कोंडके यांचा, त्या चालीवर म्हणाले यांचं हात घालील तिथे कंगवा, खिशात कंगवा, आमच्या ठिकाणी कंगवा, तिकडे जरा बाहेर बा. आई म्हणली जा रे, पिठाचा डबा घेऊन ये लगेच. विंचरून विंचरून टक्कलं पडली हो. जय जय. हे मी उपरोधिकपणानं एवढ्या करता बोलतोय, किती बहिर्मुखता, थोडं तरी मी अंतर्मुख व्हावं, त्या रूपालाच सजवायचं. एका मर्यादित स्वरूपात त्याला मूल्य निश्चित आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त मूल्य दिलं तर त्याचा परिणाम मला पुढे दुःख भोगावं लागणार आहे. याची योग्य सोय लावून घ्यावी. आणि समाधानाचं जे निधान आहे ते अंतरंगामध्ये आहे. मनुष्य स्वतःच्या देहाला मी समजतो किंवा देह सगळ्यात जवळचा समजतो, समर्थ म्हणाले नाही. जीवानं धारण केलेला देह जितक्या जवळ आहे त्यापेक्षा जास्त जवळ देव आहे. देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मभरी. कालच्या पूर्वरंगामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला की कारण हे कार्यामध्ये अनुस्यूत असतं. लाकूड हे कारण आहे, टेबल हे कार्य आहे. लाकूड टेबलामध्ये असतं किंवा लाकूड सोडून टेबलात काहीच नसतं, काही खिळे वगैरे असतील तेवढेच जोडण्याकरता. सोन्याची अंगठी केली, सुवर्णाच्या अंगठीमध्ये सुवर्णच भरलेलं असतं. तुम्ही अंगठी म्हणून कुठेही हात लावा तो हात सोन्याला लागतो, स्पर्श सोन्याला होतो. मातीचा जो माठ आहे, जो डेरा आहे, तुम्ही याला गळा म्हणा, याला तोंड म्हणा, याला त्या डेऱ्याचं माठाचं पोट म्हणा, हे तुम्ही आकाराची विविध नावं जरी दिली तरी तुम्ही जेव्हा स्पर्श करता तेव्हा तो मातीलाच होतो. या न्यायानं सगळं विश्व जर त्या परमात्म्यापासून बनलेलं असेल तर परमात्मा सोडून या विश्वामध्ये काहीच नाही आहे. आणि या विश्वातलाच एक घटक माझा देह असेल तर त्या देहामध्ये ईश्वर सोडून काहीच नाही आहे. पण मग तो आहे कुठे, त्याचं ठिकाण काय आहे? जवळी अंतरी. खात्रीनं बोलतात समर्थ, जवळी अंतरी. बस भेटी नाही जन्मभरी याचं कारण दृष्टी विश्वाची चुकली. जिथे पाहायला पाहिजे तिथे आम्ही पाहत नाही. कालच आपण मुद्दा पाहिला की देव शोधत बसतो, शोधायचं ते असतं जे हरवलेलं आहे. जर तो सर्वत्र आहे, कापूस शोधायला माझ्या या उपरण्यातला कापूस शोधायला मला कुठं जावं लागेल? अरे मी हात लावला की तो कापूसच आहे. आडवे उभे धागे आहेत फक्त, पण कापूस सोडून काहीच नाही आहे. अंगठीला हात लावला की सोनंच आहे, माठाला हात लावला की मातीच आहे. तसं मी विचार करतोय ज्या बुद्धीनी, त्या बुद्धीमध्ये परमात्मा आहे म्हणून बुद्धी विचार करते. मन संकल्प विकल्प करतं याचं कारण त्यामध्ये परमात्म्यानं सोडलेली शक्ती आहे म्हणून मन ॲक्टिवेट आहे. प्राणांची शक्ती मी वापरतोय, प्राण येतायत जातायत येतात जातायत, हे सगळं चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे. कारण तशी आतल्या व्यवस्थेच्या मालकाची इच्छा आहे. डोळ्यांनी पाहतोय, ज्ञानेंद्रियांनी ज्ञान घेतोय आणि कर्मेंद्रियांनी कर्म करतोय. माझा देह चालू आहे याचं महत्वाचं कारण आतला परमात्मा जागृत आहे आणि तिथपर्यंत जाऊन मला पोहोचायचंय. आता ती काय प्रक्रिया असेल रिबाउंडची,
परत जाण्याकरता त्या जवळ आणि अंतरंगामध्ये असणाऱ्या परमात्म्याचं ठिकाण काय आहे, की बघ डाव्या कोपऱ्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये इथे बुवा परमात्मा असतो, किंवा उजव्या डोळ्याच्या बुबुळामध्ये तो असतो, किंवा कानाच्या पाळीच्या इथे जी गाठ आहे त्या गाठीमध्ये तो परमात्मा असतो, ते परमात्म्याचं ठिकाण काय? जसं आपल्या मोबाईलमध्ये कार्ड कुठं असतं, त्याचं सिम कार्ड त्याचं एक ठिकाण आहे, इन्सर्ट करतो ना आपण तो आणि मग ते ॲक्टिवेट होतं, 24 तासांनी ॲक्टिवेट होईल, 48 तासांनी होईल म्हणतात ना, आणि मग नेट नाही आलं की माणसं अगदी असे 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 करत जात नाहीत का? आमच्याकडे गडावर तर एक जण कड्यावर गेला, तो म्हटलं इथनं इतका पडशील खाली काय नाही, म्हटलं इथंच नेट येतं चांगलं, म्हटलं बेतानं जरा फार पुढं गेला असं सगळंच नेट बंद होईल, त्या मोबाईलच्या नेटची जागा त्या कारणाची जागा ठरली आहे, तशी आत्म्याची जागा काय, त्या देवाची त्या परमात्म्याची आपल्या शरीरातली जागा काय, पोटात आहे का, पाठीत आहे का, डोक्यात आहे का, गुडघ्यात आहे का, आहे कुठं? थोडी कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, ज्यांची क्लिअर असेल त्यांनी तपासा, मी बरोबर बोलतोय ना, विद्यार्थी म्हणून माझ्याकडे बघा, माझ्या पदरचं काहीच बोलत नाही आहे मी, फार सुंदर श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक आहे, गीता सांगते इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा। आपण देह धारण केलेला आहे, आपला आपण स्वतःला काय सोमाजी गोमाजी कापसे असं समजतो, असा तो आपला देह, दहती इति देहा, जळतो तो देह, मेल्यावर चितेवर जळतो आणि जिवंत असेपर्यंत चिंतेने जळतो, सतत जळतो म्हणून त्याला देह म्हणतात। यातली सगळ्यात फर्स्ट इम्प्रेशन काय आहे, तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, फर्स्ट इम्प्रेशन पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, कर्म करणारी इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञान घेणारी इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, वाचा पाणी पाद शिस्न आणि गुद ही पंचकर्मेंद्रिय आहेत, आणि ज्ञानेंद्रिय कुठली आहेत, चक्षु घ्राण त्वक रसना आणि श्रवण ही पंचज्ञानेंद्रिय आहे, याद्वारे आपण जगाची नोंद घेतो, डोळ्यांनी ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, त्वचेनी स्पर्श करतो, थंडी आहे गरम आहे, केवळ बाहेरचं नाही, आपण गरम गरम चहा पिताना आतनं आपल्याला त्वचेला तो स्पर्श करतो, गरम गरम चहा छान झालाय म्हणाले चहा, सर्वस्य चहम, सुगंध घेतो, ही पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आहेत, असं आपल्याला बाहेर इम्प्रेशन दिसतं, कुठं बघता इकडे बघा असं आपण एखाद्याला म्हणतो, म्हणजे त्याचं फर्स्ट इम्प्रेशन जे आहे, गीतेने छान सांगितलं संघातश्चेतना धृती, चैतन्य धारण केलेला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा संघ येतो, कुण आपल्याकडे एक माणूस चालत आला असं म्हणतो का, त्याचा डोळा आला, त्याचा कान आला, सगळाच तो येतो की नाही, अशी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या आतमध्ये व्यवस्था आहे, ती प्राणांची व्यवस्था आहे, मनापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांपर्यंत जे वायरिंग आहे शक्ती आणणारं ते प्राणेंद्रिय, तेही 5 आहेत तपशिलात नको, त्याच्या आतमध्ये मन आहे सूक्ष्म, आणि त्या मनाच्या आतमध्ये बुद्धी आहे म्हणजे जाणीव, बू म्हणजे विशेष, बुद्धी म्हणजे विशेष जाणीव बुद्धी, या बुद्धीच्या ठिकाणी बाहेरच्या देहाबरोबर सगळ्या मनामध्ये असलेल्या विचारांचं दम लागलाय का, माझे प्राण शांत आहेत याचं, त्यानंतर ज्ञानेंद्रियांचं मला दिसतं दिसत नाही इत्यादींचं, आणि जे समोर दिसतंय त्या विश्वाचं, एवढ्या सगळ्याची नोंद बुद्धीमध्ये आहे, म्हणजे ती डबल स्टँडर्ड आहे, ती आत्म्याकडून शक्ती घेते आणि इकडून माहिती घेते, मनातल्या संकल्प विकल्पांची माहिती घेते, आत्ता म्हणलो तसं प्राणाद्वारे ज्ञानेंद्रियाद्वारे विश्वात उतरते, आणि सध्या काय चाललंय बघ, कोरोनाचं संकट आहे इत्यादी इत्यादी बुद्धीमध्ये नोंद होते, आणि आत्म्याची नोंद, अशी आत्म्याची नोंद जिथे आहे अशा आपल्या बुद्धीमध्ये परमात्मा वस्तीस्थानाला आहे बरोबर मिडलला, देव जवळी अंतरी, आणि बुद्धी मात्र बाहेर विचार करते हो, इकडे जा तिकडे जा, या मंदिरात जा त्या मठात जा, याला अभिषेक कर, त्याला
हे कर, गर 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 देवाला चक्कर येईपर्यंत प्रदक्षिणा घाल, ती सगळी प्रोसेस असेल, त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. मुख्य साधना ज्याला साक्षात साधन म्हणतात, साक्षात साधन ते कुठलं असेल, साक्षात साधन तर आपल्याला तिथपर्यंत यायचंय. साक्षात साधनाचा विचार उद्याच्या कीर्तनात करायचा, आपल्याला तिथपर्यंत यायचंय. ते कसं यायचं याची प्रक्रिया नंतर बघूच. एक त्यातली प्रक्रिया सांगून ठेवतो, बाकी सगळं तत्वज्ञान आपण ऐकू, त्याची चिंतनही करू, अनेकांकडून आपण ऐका. पण तळमळ नावाची गोष्ट जर निर्माण झाली, तळमळ बस, तर त्या अंतःकरणातल्या परमात्म्याला मी बाहेर प्रकट करू शकतो. आणि लक्षात येतं, तो हा विठ्ठल बरवा अंतःकरणातला, तो हा माधव बरवा, तोच बाहेर आलाय. सगळी सगुण दर्शनं जी होतात संतांना किंवा भक्तांना, ती कुठली होतात? तो जर आत्मदे तर बाहेर कुठला आला, तोच बाहेर प्रकट केला. माझ्या भावाकरता, माझ्या आट्टाकरता तोच परमात्मा ते रूप धारण करून येतो. कसा, हे मी आपल्याला आख्यानामध्ये सांगणार आहे. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगते, देवजवळी अंतरी अंतरी, देवजवळी अंतरी अंतरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही धसा साद पगरे सा, सारे गपद साती नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी, देवजवळी अंतरी. दृष्टी विश्वाची चूकली, थोडंसं नामस्मरण करूया आणि आख्यानाकडे वळूया. नाम कसं घ्याल, मस्त बसा. पाठीचा गणा पृथ्वीला 90° येऊ दे, बर का जरी खुर्चीवर बसला असला तरी. हां, मला दिसतं इथनं सगळं. गंमत जरा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। इंद्रद्युम्न इति ख्यातो क्षितिन्द्रोऽगस्त्य शापतः गिरीन्द्रेन्द्र करेन्द्रे भू सुरेन्द्रे भेन्द्र विक्रमः। सुखदेव वर्णन करता राजन, अगस्त्य ऋषि या इंद्रद्युम्न राजाच्या ध्यानाच्या इथे येऊन पोहोचले। वास्तविक तो शिकारीला आलेला होता, पहाटपासून शिकार खेळला होता, त्याच्याबरोबर अनेक लोक होते, ते सगळे भोजन करून विश्रांती घेत होते भोजनोत्तर अशी। पण हा मात्र जरा वेळ मिळाला की क्षणार्धमपि व्यर्थं न नेयम या न्यायानं भगवंताशी कनेक्ट झाला होता। शांताकारं भुजगशयनं ध्यान लागलंय आणि अगस्ती चालले होते जंगलातनं, वाकडी वाट करून याला शोधत आले आणि हाक मारली, राजा डोळे उघड, मी आलोय। अरे तुला माहिती नाही का, देव सारावा परतान संत पूजावा अर्था। देवपूजा करत असू आणि इतक्यात जर संत आले तर देवपूजा बाजूला ती परत बाजूला सरको आम्ही धावत जावं सोहळ्यात आणि संतांच्या पायावर डोकं ठेवावं का? त्या मूर्तीतून भगवंताला प्रकट कसं करायचं याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवायला प्रत्यक्ष भगवंतानं पाठवलेले दूत आलेत। चरणावर मस्तक ठेवा, उठ। इतकं प्रेमानं हक्कानं सांगितलं म्हणजे राजावर काय प्रेम असेल? नाही तर संत कधी मला नमस्कार कर म्हणतील? जिथे प्रेम असताना तिथे सांगतो असं कर म्हणजे तुझं कल्याण होईल। बरं, प्रेम कृष्णाचं अर्जुनावर प्रेम आहे आणि म्हणून त्याच्याकरता एवढा उपदेश आहे। अरे मीच भगवंत आहे। आणि मग 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, एवढ्याकरता मी आपल्या समोर बोलतोय। 10-11 अध्याय विभूती योग हे सगळे जे अध्याय आहेत ना हे प्रेमाकरता बोलले, नाही तर मी शहाणा मी मोठा असं कधी म्हणेल का कोणी? मोठा मनुष्य खरा मोठा असतो असं कधी म्हणतो का? मीच अध्यक्ष या पक्षाचा, लोकांनी सन्मानाने म्हटलं पाहिजे। राजावर प्रेम आहे त्या अगस्तींचं आणि हाक मारली पण याचं ध्यान लागलेलं होतं, त्यामुळे ती हाक कानापर्यंत गेली पण पुढे एरोप्लेन मोड। जसं गाढ झोप लागल्यानंतर कुणी आलं गेलं कळत नाही की नाही, पत्नी म्हणाली पतीला कधी आलात तुम्ही, लॅच उघडून कधी भांडी घासलीत कळलं पण नाही मला। जय जय हा, आमच्या घरातलं सांगतोय बरं मी, आणि हे खूप लांब आहे घरापासून म्हणून बोलू शकतोय सद्गुरुनाथ। आणि हरकत काय आहे, हा काय अपमान नाही आहे। सॅनिटाईज करताना 10-10 वेळा हात धुता म्हणले, हातावर भांडी पण धुवून टाका। जय जय, लक्षात राहण्याकरता विनोद। जसं गाढ झोपेमध्ये ऐकू येत नाही ना, तसं गाढ ध्यानामध्ये ऐकू येत नाही, ऐकू आलं नाही राजा। पण अगस्त्यांनी याचा अर्थ उलटाच केला हो, एकदम संतापले। हे ऋषी मुनी कायम तपश्चर्येनं तापलेले बरेचसे, एकदम संतापले, डोळे उघडायचे नाहीत, मुद्दाम ध्यानाचा ढोंग करतो, मला अटेंड करायचं नाही म्हणून हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं राज्य चांगलं चाललंय, सगळं व्यवस्थित आहे, एकही तक्रार नाही, सगळं नीट चाललंय, म्हणून मस्ती आली आहे, जा मस्तवाला असं हत्ती होशील। पण ते पाणी टाकलं राजाला तेही कळलं नाही, आलेले कळलं नाही, हाक मारलेली कळलं नाही, शाप दिलेला कळलं नाही, कारण खरंच ध्यान लागलं होतं। पण ते जे दोघं जण उभे होते, अंगरक्षक जे उभे होते, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी बिघडलंय बो, आपल्या राजाला आपल्या साहेबाला उठवलं पाहिजे, जागा केला पाहिजे, आणि म्हणून त्याची मांडी धरली, असे गुडघे धरले दोघांनी आणि ओ महाराज कसलं ध्यान घेऊन बसला हा, कोण दाढीवाला साधूवाला, त्यांनी शाप दिला तुम्हाला। बराच वेळ ध्यानाला झाला होता, आता जायचंच होतं, वेळही आली होती ध्यानाची संपत, आणि यांनी पण
तो अगदी देह असा 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 केल्यानंतर मग देहभानावरती राजा आला आणि शांतपणाने इतक्यात पाहिलं अगस्ती, अरे काय भाग्य आहे माझं, पटकन उडी मारून त्या दगडावरनं उडी मारून चरणाजवळ पडला आणि घट्ट पाय धरले. भूदेव संतासी सदा लवावे. महाराज माझं ध्यान सफल झालं, किती छान आपलं दर्शन झालं, हे अजून संतापले, आता नमस्कार करतो. शाप दिल्यावर राजा म्हणाला, आपण शाप दिलात मला, मला माहिती नाही का शाप दिलात, का म्हणजे मुद्दाम डोळे मिटून ढोंग करत बसला होतास ना म्हणून शाप दिला. राजा किंचित हसला, म्हणला महाराज आपण अज्ञानाचं पांघरून घ्याल का. महाराज मी ध्यानात होतो, भगवान महाविष्णूंचं ध्यान करत होतो, मला स्पष्ट भगवंत दिसत होते आणि मी त्यांची पूजा करत होतो, एकाग्रतेने मी त्यांच्याशी एकरूप होतो, ते माझ्याकडे बघत होते, हसत होते, मी त्यांच्या चरणी असा उभा होतो आणि इतक्यात या दोघांनी मला, खरं बोलतोयस राजा, महाराज मी एरवी पण कधी खोटं बोलत नाही, आपल्यासारख्या सत्पुरुषाशी खोटं बोलीन ही वाणी. ज्ञानोबा म्हणाले, सत्यवादाचे तप वाचा केले अमित कल्प. ऋषी गंभीर झाले, खरंच ध्यान करत होतास करे महाराज, तुमच्या अंतःकरणातला जो परमात्मा आहे ना आणि माझ्या अंतःकरणातला परमात्मा हे दोन नाहीत ना, एकम सत विप्राहा बहुधा वदंती, तुमची चैतन्य शक्ती आणि माझी चैतन्य शक्ती दोन नाहीत ना. आत्ताच्या भाषेत बोलतो, तुमचा आणि माझा मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचा आहे पण आतलं सिम कार्ड एकाच कंपनीचं आहे ना, जिओचं, जीव जो आहे तो. बघा आपण परमात्म्याला विचारून असतं ना, ते लास्ट सीन ऑनलाईन होता की नाही असतं ना, ते लास्ट सीन एका माणसाला इतकी हौस होती, सगळं मराठी 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 मराठी, कळ फलक की पॅडला, व्हॉट्सअप काय आप्पा, त्यात ते लास्ट सीनला त्याला काही सुचे ना, तो म्हणला बुवा इथं लास्ट सीनला काय, म्हणला अंतिम दर्शन. जय जय महाराज, माझं ध्यान लागलं होतं का नाही तुम्ही परमात्म्यालाच विचारा, मी खरं का खोटं काय प्रूफ देत बसू. आणि ऋषी गंभीर झाले. हो ऋषी विचार करतात, याचं जर खरं ध्यान लागलं असेल तर माझ्या मुखातनं शाप बाहेर पडलाच कसा. ज्यांनी आपली ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार परमात्म्याच्या चरणी वाहिलंय त्यांना ऋषी म्हणतात. असा मी, माझं जीवन परमात्म्याच्याच, अहो त्यांची शरीर ही परमात्म्याची इन्स्ट्रुमेंट्स असतात, परमात्मा सोडून काहीच नसतं. त्यांच्याकडून नकळत जरी एखादी गोष्ट घडली तरी ती परमात्म्याची इच्छा असते. असं असताना मी असा शाप कसा दिला. आणि क्षणभर डोळे मिटले, याचं ध्यान लागलेलं, हेही अंतर्ज्ञानाला लक्षात आलं आणि भगवंताला विचारलं, देवा पुढं काय आज्ञा आहे, नकळत रागाच्या भरामध्ये मी याला शाप देऊन टाकला, हे नकळत घडलंय का तुझी योजना आहे. एखाद्या श्रोत्याला सुद्धा असं वाटेल, हे कायम साधू संत किंवा ही सगळी ऋषी मंडळी दुर्वास प्रकरण, अगस्ती प्रकरण, विश्वामित्र प्रकरण संतापलेलेच असायचे का हो. आणि मग आपण स्वतःला तिथे जोडतो, बघा एवढे दुर्वासांसारखे दुर्वास, हा ते पण चिडले, मी थोडं चिडलं तर काय झालं, दोन चार कप फुटले. आपला राग आणि त्यांचा राग, आपला क्रोध आणि त्यांचा क्रोध, यात खूप फरक आहे बरं. माझे गुरुजी सांगायचे, सज्जनानं दिलेला शाप हा आशीर्वाद असतो आणि दुर्जनानं दिलेला आशीर्वाद हा शाप असतो. उदाहरण सांगतो मी आपल्याला, अगदी छान उदाहरण घ्या. एक कीर्तनकार कीर्तन करीत होता आणि मन लावून कीर्तन, शक्यतो आम्ही कीर्तनकार बरेचसे कीर्तनकार असं करतो, पूर्वरंग आख्यान खूप अभ्यास करतो, दिसताना असं दिसतं एक दोन तास बुवा बोलतो, काय दिवसभर काम आहे. पण माझे गुरुजी सांगायचे, आम्ही 22 तास उरलेले आहेत ना, त्यातले किमान 5-6 तास तरी अभ्यास करत असतो तेव्हा 2 तास कीर्तन करतो. छान वाक्य आहे आमच्या आनंदबुवांचं, डोंबिवलीचे आनंदबुवा खूप मोठे कीर्तनकार आहेत, ते नेहमी सांगतात, आम्ही पाटीभर खातो तेव्हा वाटीभर सांगतो.
खूप अभ्यास, आणि तो आजचा उद्याचा नव्हे. जर आम्ही 20 वर्ष कीर्तन करत असू तर त्याच्यामागे 30 वर्ष आम्ही अभ्यास करत असतो. प्रत्येक कीर्तनकार, बरं मी माझं वगैरे सांगत नाही आहे, असं क्षणभरही गैरसमज करून घेऊ नका. आणि म्हणून पूर्वरंग असा मजबूत मांडण्याचा प्रयत्न करतो, आख्यान मजबूत मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रसंग घडलेला आहे असा, आणि असा तो बुवा बोलत होता. मग श्रोते वगैरे काय, काही काही वेळा खूप चांगले श्रोते मिळतात, काही काही श्रोते असे असतात, तुम्हाला सांगतो की काय म्हणजे काय आमचं पातक आहे असं वाटतं. पण हे माझं नाही, कालिदासाचं म्हणणं आहे, इतरताप शतानी यथेच्छया वितरतानी सहे चतुरानना. देवा शेकडो ताप आम्हाला टाकलेस प्रारब्धात तरी चालेल, पण अरसिकान अरसिकेश कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक मालिक. ब्रह्मदेवा एक गोष्ट मला ताप देऊ नकोस, म्हणजे अरसिक माणसासमोर मला कविता वाचायची वेळ आणू नकोस, एवढी विनंती. तुकोबानी तर म्हटलंय कीर्तनी व्यत्यय हे आम्हा मरण, परवा मी हा अभंग सांगितला होता. असा एक कीर्तनकार कीर्तन करत होता, काही लोक ऐकत होते, पण एक मागे श्रोता बसला होता भिंतीला खांबाला टेकून, तुला जांभई आली हे गावाला कशाला कळलं पाहिजे, हळूच जांभई येऊ शकते काही असं नाही. जांभई हा संसर्गजन्य रोग आहे, एकाला आली की दुसऱ्याला येते. आता बघा आठवण आल्यावर सो येते काही लोकांना, खरंय बुवा असं असं तू जांभई देतोय पण ओळखीचं आहे. बरं आय 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 असं 4 वेळा झालं, इतके बुवा संतापले, बुवांना कुणीतरी पेढ्याचा पुडा दिला होता, इतके संतापले. आता याला झांज फेकून मारली तर मला परत वाजवायला काय. आणि म्हणून त्यांनी एक पेढा उचलला आणि त्या श्रोत्या तो बरं तू गावा दुसरीकडून बघतोय हाय हाय हाय. त्यांनी एकदम जो पेढा नेम धरला, गोट्या खेळलेल्या होत्या लहानपणी, असा बरोबर नेम धरला आणि बघ दिशी जो मारला त्याला त्याचं लक्ष जावं म्हणून पेढा गोल मस्त सातारी कंदी पेढा, आणि नेमका त्याचा आज आलेला होता तेव्हा हा, आणि त्याच्या तोंडामध्ये तो पेढा पडला. त्याला वाटलं काय पडलं, एकदम तो जागा झाला म्हणजे थोडा भानावर आला, आणि तोंडात काय आहे थुंकणार इतक्या जिभेनं त्या पेढ्याची चव घेतली. अरे गोड आहे काहीतरी, काय पेढा. आणि मग लक्षात आलं, सगळे लोक मागं वळून बघायला लागले, बुवाने तुम्हाला पेढा मारला, काय तुम्ही हे करताय जांभया देताय. तो म्हटला बुवा अजून 2 फारच भारी हो, कशा करता उदाहरण दिलं मी हे, पेढा कितीही रागानं फेकून मारा तो गोडच लागतो ना. असा संत कितीही रागावला आणि त्यांनी शब्द फेकले ना, तर त्याच्यासमोर गोडवा सोडून काहीच नसतं हो, कल्याण सोडून काहीच नसतं त्या शब्दामध्ये. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुकोबांनी उदाहरण दिलंय संतांच्या करता, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही अन्य कोणी अंग, दीपा नाही पोटी पाठी अंधकार. चंदनाचे हात आणि चंदनाचे पाय, ते घासले तरी सुगंध, तोडले तरी सुगंध, जाळले तरी सुगंध, नुसते ठेवले तरी सुगंध. चंदन तसे संत असतात. रागाच्या भरात दिला होता शाप खरा, पण आता उशाप द्यायला पाहिजे भगवंताची पुढची आज्ञा. नेटवर वाचलं याला उशाप द्या, आणि त्याला उशाप दिला. काय उशाप दिला, बाबा रे हत्ती होणार असं मी म्हणलोय त्यात बदल नाही करता येणार. कारण असं आहे, संत बचन अरु गजदंत दोनों की एक बात. संतांचं बोलणं आणि हत्तीचे दात असतात ना, सुळे म्हणतात त्याला, सुळे, हत्तीचे मोठे सुळे असतात कानापासून. संत बचन अरु गजदंत दोनों की एक बात, एक बार बाहर निकले फिर न अंदर जात. नाही मला असं म्हणायचंच नव्हतं, रेकॉर्ड मधून काढून टाका. ही काय गंमत आहे होय, संतांचं बोलणं म्हणजे ते तसंच राहतं काळ्या दगडावरची रेख. हा त्याच्याखाली दुसरं लिहिता येईल, आणि त्यांनी लिहिलं की तू हत्ती होणारच आहेस, पण हत्तीच्या देहामध्ये एक वेळ अशी येईल की तू भगवंताचं स्मरण करशील आणि भगवंत तुझ्याकरता प्रगट होतील, असा मी तुला उशाप देतो. आधी शाप दिला आणि त्या शापातून बाहेर कसं यायचं याचा उशाप दिला, आणि या उशापानं तो बाहेर आला. बरं का, तो बाहेर आला आणि त्याच्याच अंतःकरणातला परमात्मा प्रगट झाला. कसा प्रगट झाला हे उद्याच्या कीर्तनात सांगणार. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगतीये, परमात्मा प्रगट होतो तो अंतःकरणातूनच प्रगट होतो, तो कुठून लांबून येत नाही, तिथेच प्रगट होतो.
प्रकट व अप्रकट स्वरूपामध्ये भगवंत सर्वत्र सदा आणि सम आहे, हाच सिद्धांत आणि माझ्या अंतःकरणामध्ये तो सगळ्यात मध्ये बसलेला आहे. उपद्रष्टा आणि अनुमंता गीता सांगते. तो भगवंत कसा प्रकट करायचा याची प्रोसेस उद्याच्या पूर्वरंगापासून पाहूया. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगते, देव जवळी अंतरी, जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी, भेटी नाही जन्मभरी. देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी, अंतरी देव जवळी हो, देव जवळी हो, देव जवळी अंतरी. झाले कीर्तन शेवट गोड, कीर्तन रंगी वाजवा करटाळी, नाम घोषे पातका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा वळा रघुबाई. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.